नमस्कार, तुमचे सर्वांचे मराठी परिवार या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते. या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर येऊन या रात्री कोणकोण जागे आहे पाहत असते. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेचा मंत्र जप केल्याने तसेच लक्ष्मी मातेची व श्री हरी विष्णू बरोबरच ऐरावत रूढ इंद्रदेवाची पूजा अर्चना मनोभावेने मंत्र जप करतात व व्रत कथा ऐकल्याने माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपादृष्टी होते, धन प्राप्ती होऊन घरात सुख शांती लाभते. चला तर पाहूया कोजागिरी पौर्णिमेची कथा. प्राचीन काळी मगध देशाचा वलीन नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्र ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढी दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबामुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी तिने आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेली सर्व पिंडे उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी ब्राह्मणाने जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मी प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने वेदीव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीसुद्धा बुद्धी शुद्ध झाली आणि त्यांचे दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. अशा पद्धतीत कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा ऐकल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. अशा पद्धतीत आमचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.